नमस्कार, मी श्रेयस पांडे, महाराष्ट्र न्यूज 7 टॉप 25 न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत करतो। बघूया 25 महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा। युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी आता कंट्रोल रूम सक्रिय, 24 तास कॉल करू शकता। गुगलचा मोठा निर्णय, रशियन सरकारी मीडिया चॅनल RT आणि स्पुतनिक वर घातली बंदी। रशिया युक्रेन युद्धाची झळ, विदर्भातील व्यापार आणि उद्योगांना कोट्यवधी रुपये अडकले। युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया बुखारेस्टमध्ये दाखल। रशिया आणि युक्रेन प्रकरणावर 7 आणि 8 मार्चला आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार। ॲपलचा मोठा निर्णय, रशियात उत्पादनाची विक्री रोखली। आजमगडमध्ये आज राजकीय वातावरण तापणार, योगी आदित्यनाथ आणि प्रियंका गांधी येणार आमने-सामने। विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 9 मार्चला होण्याची शक्यता, उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। मुंबईत आजपासून पूर्ण क्षमतेनं शाळा सुरू, कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानं निर्णय। राष्ट्रवादीनं ठणकावून सांगितलं, विरोधकांनी कितीही गोंधळ घालू द्या, नवाब मलिकांचा राजीनामा नाही म्हणजे नाहीच। ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतची सुप्रीम कोर्टातील सुनावणी आज पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली। आर्यनला दिलासा, वानखेडेंना झटका, कार्डिलिया क्रूजवरील कारवाईत आर्यनकडे अंमली पदार्थ नव्हते, NCB SID अहवालात माहिती। राणे पिता पुत्र हजर हो, दिशा सालियान प्रकरणी मालवणी पोलिसांची नोटीस। बाप बेटे जेलमध्ये जाणार, संजय राऊतांचा सोमयांवर हल्ला बोल। नवनीत राणाची तक्रार, मुंबईत अमरावती पोलीस आयुक्तांना नोटीस। स्वस्त MBBSचा युक्रेन पॅटर्न अभ्यासणार, त्यानुसार बदल करणार वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचं आश्वासन। औरंगाबादच्या गॅस पाईपलाईनचा भव्य शुभारंभ, ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा, डॉक्टर भागवत कराड यांचं आव्हान। नागपुरात कोमात असताना प्रसूती, मेंदूवर शस्त्रक्रिया, डॉक्टरांनी वाचवले आईसह बाळाचे प्राण। उधारीचे पैसे न परत दिल्याचा राग, नवी मुंबईत कामगाराकडून ठेकेदाराची निगरून हत्या। महाशिवरात्रीची यात्रा अखेरची यात्रा ठरली, मित्राला सोडून परतताना बाईक झाडावर आढळली, तरुणाचा जागीच मृत्यू। रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम कायम सेन्सेक्सवर, 700 अंकांनी सेन्सेक्स घसरला। झुंड पाहिल्यानंतर आमिरचे डोळे पाणावले, म्हणाला काय जबरदस्त काम केलंय। 20-30 वर्षात जे आमच्याकडून नाही झालं ते नागराजने करून दाखवलं, आमिर खानचे डोळे पाणावले। महाशिवरात्रीला जोनस कुटुंबाच्या घरी पूजा, फोटो केला शेअर। गंगूबाई काठियावाडीची 4 दिवसात दणक्यात कमाई, जमवला 47.31 कोटींचा गल्ला। रवे झालेल्या इथेच थांबण्याची, पुढील बातम्यांसाठी व ताज्या अपडेटसाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा।